शरद पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते 100% सत्य. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यावेळेस राष्ट्रपती राजवट कशी निघेल याच्याविषयी आम्ही सगळे चिंतेमध्ये होतो. पवार साहेबांचं असेल किंवा माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं असेल किंवा काँग्रेस नेत्यांचं असेल, याच्यावरती एक मत होतं की आपण बहुमताचा आकडा सिद्ध केला 3 पक्षांनी मिळून, तरीही राज्यपाल हे बहुमत मानणार नाही. राज्यपाल वेळकाढूपणा करतो, केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट काढणार नाही, आपल्याला धुरवत ठेवतो, ते बहुमत मान्य करणार नाही. याच्यावरती आमच्या वारंवार चर्चा झाल्या, माझी आणि पवार साहेबांची वारंवार चर्चा होत होती की राष्ट्रपती राजवट कशी उठवली जाईल. आणि एका भल्या पहाटे आपल्याला सगळ्यांना बातमी आली की राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला. इतकंच त्याच्यावरती बोलतो. जनतेला शिक्षा होता गुगली होती पवारांची, असं पवारांची एकाच वेळेला गुगली आणि शिक्षा दोन्ही होत. आणि मागे एकदा म्हटलेलं आहे की शरद पवारांना समजून करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या यांनी त्यांना 100% त्याच्यावर टीका झाली. माझ्या या वक्तव्याला आजही मी त्या मतांशी ठाम. पवार साहेबांनी ही गुगली टाकली नसते किंवा हा शिक्षण मागला नसता तर या महाराष्ट्रातली राष्ट्रवादी राजवट ही जोपर्यंत एखादं वेगळं पोके सरकार येत नाही तोपर्यंत कायम राहील. बहुमताला त्यांनी मान्यता दिली नसती आणि राष्ट्रवादी राजवट उठवण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. त्याच्यामुळे पवार साहेबांनी ती गुगली टाकली. त्या गुगलीला देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष हा वारंवार क्लीन बोल झाला अलाव. पण तो गुगली कोणाला नेमकं टाकलं आणि शिक्षण कोणाच्या बॉलवर टाकलं हेही त्यांना विचारलं पाहिजे. कारण का त्या गुगलीमुळे जसं काल आमच्या देवेंद्रजी म्हटले की अजितदादांच्या विकेट घेतली, आमची काय विकेट घेतली नाही, स्वतःच्या पुतण्याची विकेट घेतली आणि उद्धवजींना कायमस्वरूपी त्या एका निर्णयामुळे घरी बसवलेलं आहे. कारण का महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली नसती तर आज उद्धवजींची ही अवस्था झाली नसती. म्हणून नेमकं गुगली आणि विकट कोणाची घेतली हे जरा मातोश्री आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा केली असती ना तर बरं झालं.